हिंदू मुलींची हत्या करणाऱ्या लव जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा अशी मागणी सोलापुरातील चार हुतात्मा चौक इथं झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली. गेल्या वर्षी दिल्लीत श्रद्धा वालकर तर झारखंडमधील रबिका पहाडन यांचे अनेक तुकडे करून हत्या झाली आहे. पण हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचं दिल्लीतील साक्षी आणि झारखंडमधील अनुराधा प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. यामुळं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोषी लव जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा तसंच देशभरात लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वर्षा जेवळे यांनी सोलापुरातील चार हुतात्मा चौक इथं झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे केली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे विक्रम घोडके, दत्तात्रय पिसे, मिनेश पुजारे, अर्चना सगर, हरीश गायकवाड यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण आवाहन करत आहोत की लवकरात लवकर जसं राजस्थानमध्ये आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे लव जिहाद विरुद्ध कायदा, तो तात्काळ झाला पाहिजे. जसं उत्तर प्रदेश सरकारनं याची अंमलबजावणी सुरू केली आहे, तशी महाराष्ट्र सरकारसह भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा करावा आणि या लव जिहाद यांना फक्त आणि फक्त तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी जाहीर मागणी आम्ही समस्त हिंदू या ठिकाणी करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. जर आपण पाहिलं तर त्यानंतर असंख्य घटना लव जिहादच्या घडत आहेत आणि हिंदू मुलींना टार्गेट करणं, त्यांना ठार मारण्याचं दुष्कर्म षडयंत्र आज राजरोसपणे या देशामध्ये सुरू आहे. आणि असं असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण दुर्दैवानं याच्याविषयी कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आहे. आज जर आपण पाहिलं तर साक्षीचं प्रकरण तर आजच आहे. दिल्लीमध्ये साक्षीची 25 वेळा चाकूने भोकसून हत्या करण्यात आली, 3 वेळा दगडाने ठेचून मारण्यात आलं तिला. पण दुर्दैवानं याच्याविषयी कुठल्याही राजकीय पक्षाने ब्रशब्द काढलेला नाहीये. कथाकधी स्वतःला पुरोगामी म्हणणारे कुठल्या बिळात जाऊन बसलेले आहेत. एवढंच नाही तर कुठे जगामध्ये काही खटक झालं तर लगेच मानवाधिकार जागृत करणारे हे लोक मानवाधिकारवाले कुठे गेलेत. आज अमानुषपणे माणुसकीला काळीमा फासणारं नव्हे, राक्षसी वृत्तीनं आज निष्पाप हिंदू मुलींची हत्या करण्यात येते. आणि ही एक प्रकरणं आहे, अशी शेकडो प्रकरणं नावानेची समोर येत आहेत. असं असताना आम्ही किती दिवस सहन करायचं आता. तर मला एवढंच सांगायचं या आंदोलनाच्या माध्यमातून, आता हिंदू समाजाचा अंत पाहू नये. हिंदू समाजाची रणरागिणी जर जागृत झाली तर काय परिणाम होतील हे शासनानं लक्षात घ्यावं आणि तात्काळ या जिहाद्यांना, लव जिहाद्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी आणि लव जिहाद विरोधी तसेच धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ संमत करण्यात यावा. या आंदोलनाला मोठ्या संख्येनं हिंदू धर्माभिमानी उपस्थित होते. दरम्यान हातात निषेधाचे फलक धरून आणि निषेधाच्या घोषणा देत जागृती करण्यात आली.